भावाने ठरवले तर कोणतीही गोष्ट साध्य करता येते याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे कवठेगुलंद ग्रामस्थांनी लोकसहभागातून स्वच्छता मोहीम हाती घेत गाव चकाचक करून शिरोळ तालुक्यात आदर्श निर्माण केला आहे. या कामे कवठेगुलंद ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी कर्मचारी विविध शाळांचे शिक्षक आणि ग्रामस्थांनी अथक परिश्रम घेतले. स्वच्छ सुंदर कवठेगुलंदचा ध्यास धरून श्रमदानातून गावाचा विकास या भावनेतून एक हाक स्वच्छतेसाठी एक साथ कवठेगुलंदच्या हितासाठी ही कास धरून स्वच्छतेसाठी गावकऱ्यांनी आपापल्या परीने स्वच्छता मोहीम सहभाग घेऊन योगदान दिले आहे. कोरोनासारख्या महाभयंकर परिस्थिती असतानाही सुद्धा नुकताच येऊन गेलेल्या महापुराने जनजीवन विस्कळीत झाले आहे. कुमार विद्यामंदिर कवठेगुलंद शाळेतील शिक्षक विद्यार्थी आणि ग्रामपंचायत यांच्या वतीने कवठेगुलंदसारख्या ग्रामीण भागात मोलमजुरी करणाऱ्या महिलांचाही लक्षणीय सहभाग स्वच्छता मोहिमेत होता. युवक विद्यार्थी यांच्या स्वच्छतेमध्ये हिरारीने सहभाग आढळून आला. यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती विद्यमान सदस्य मल्लाप्पा चौघुले, सरपंच अश्विनी पाटील, उपसरपंच शशिकांत शिंदे, ग्रामपंचायत सदस्य आरिफ वाळवेकर, गुरुपाद केटागळे, राणी जगताप यांच्यासह कुमार विद्यामंदिर मराठी शाळेचे मुख्याध्यापक राजकुमार दिवटे आणि सर्व शिक्षक ग्रामस्थ महिला विद्यार्थी युवकांनी गावाच्या स्वच्छतेत सहभागी होऊन मोलाचे सहकार्य केले आहे. त्यामुळे महापुरात दुरावस्था असलेले गाव आता चकाचक दिसू लागले आहे. त्या स्वच्छता मोहिमेमुळे गावकऱ्यांच्या एकीचे दर्शनसुद्धा घडले. त्यामुळे लोकसहभागातून झालेल्या स्वच्छतेमुळे मॅच आदर्श शिरोळ तालुक्यातील अन्य गावांनीही घेण्यासारखा आहे. प्रत्येक गावागावामध्ये पंचायत समितीच्या माध्यमातून, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आणि आरोग्यमंत्री राजेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या ठिकाणी जे काम करत आहे, गेले 5-10 वर्षामध्ये 2005 आणि 2019 शासनानं प्रत्येक ठिकाणी अभियान चांगल्या पद्धतीनं अभियान राबवावं अशा पद्धतीनं शासनाच्या आदेशानुसार आणि या ठिकाणी आपल्या पंचायत समितीचे एक माजी सभापती आणि विद्यमान सदस्य जे आपल्या प्रत्येक आपल्या मतदारसंघामध्ये ह्याच पद्धतीनं आपण अभियान राबणार आहे. लहान मुलाला किंवा कुठेही जगापत होऊ नये अशा पद्धतीने आपण हा अभियान राबवत आहोत आणि ह्या ह्या सगळ्या पूर्ण अभियानाला पूर्ण गावातील सगळ्या महिला आमच्या जवळजवळ 70-80 महिला आहेत. सर्व ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, उपसरपंच सदस्य सर्व या ठिकाणी प्राधान्याने या उभावर राहून हे स्वच्छता अभियान राबवत आहेत. त्याच्याबद्दल सगळ्यांचं या ठिकाणी माझ्या गावाच्या वतीनं त्यांना धन्यवाद देतो आणि पत्रकार बंधूंना बी धन्यवाद देतो आणि सांगतो जय हिंद जय महाराज. सरपंच आहे गावात महापूर येऊन गेल्यामुळे आमची साम्राज्य वाढले आहे. त्यामुळे स्वच्छता अभियान राबवत आहे. डासांचं हे असल्यामुळे डेंग्यू त्यांना साथ आलेलं आहे. त्याच्यामुळे स्वच्छता